सूक्ष्म होतो. तो जो अहंकार आहे तो सद्गुरूला कळतो की आज याचा अजून अहंकार आहे. आणि म्हणून तो जो काही अहंकार सूक्ष्म अहंकार घालवायचा जर असेल ना तर त्या परमात्मा स्वरूप सद्गुराला तरी शरण जा, नाही तर प्रत्यक्ष परमात्म्याला शरण जा, तिथपर्यंत तो जाणार नाहीये. भक्तीनी परिपूर्ण असं हृदय ज्ञान घेऊनच मोक्षाला प्राप्त होतं हे लक्षात घ्या. तिथपर्यंत ते मोक्षाला प्राप्त होत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आपुलिया अंगे तोडी माया जाळ ऐसे नाही बळ कोणापाशी, मुक्त झालो ऐसे बोल जाय मुखे तुका म्हणे दुःखे बांधला. आपुलिया अंगे तोडी माया जाळ, मी माझ्या याने मी माझ्या ज्ञानाने मोक्ष मिळवू शकतो कारण ज्ञानेनं मोक्ष असं सुभाषितकार म्हणतात ना. परंतु ते विसरतात की सर्वात पहिले भावेन देवम आहे. भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रु सत्येन मित्रम कृपयाश्च पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशनातून येते. कशाने काय वश होतं अतिशय सुंदर सुभाषितकारांनी दिलंय. त्यापैकी पहिला आणि शेवटचा आध्यात्मिक मार्गातला आहे आणि मधले सगळे आहेत ते भौतिक आहे सांसारिक आहे. आणि म्हणून पहिलं काय तर भावेन देवम, त्या देवाला तुम्ही भावानेच हे करू शकता, प्रेमानेच करू शकता, भक्तीनेच तुम्ही देवाला आत्मसात करू शकता आणि मग तुम्हाला ज्ञानेनं मोक्ष मिळेल. भक्ती जर नसेल ते जे ज्ञान आहे ते ज्ञान सुद्धा भगवंता तुझ्यामुळे मला मालाय हा भक्तीचा ओलावा जर नसेल आणि नुसतं कोरडं जर ज्ञान असेल ना तर ते कोरडा ज्ञानाचा अहंकारामध्ये एवढी जबरदस्त ताकद आहे की तो त्या इथे पोचलेल्या माणसाला सुद्धा मागे खेचू शकतो. हा अहंकार घालवायचं बळ एवढा सूक्ष्म अहंकार घालवायचं बळ ज्ञानामध्ये नाही. तो अहंकार जर घालवायचा असेल तर शेवटचा अहंकार तो तुम्हाला भक्तीनी शरणागतीनी संपूर्ण शरण जाऊनच तो अहंकार जाईल आणि तो अहंकार गेला की मग ते ज्ञान आपल्या अंगी पण लागेल. याला पचवणं म्हणतो ना ज्ञान. ज्ञान पचवणं केव्हा असतं की ज्या वेळेला ते तुमच्या आचरणात येतं, ज्या वेळेला तुमची ती जीवनशैली बनते. ज्ञानी लोक खूप आहेत परंतु त्या ज्ञानाचा अहंकार त्यांच्या प्रत्येक शब्दातून उंचत असतो. आणि संतांचं तसं नव्हतं, संतही ज्ञानी होते पण कधी ज्ञान त्यांनी त्यांच्या ह्याच्यातून दाखवलं नाही तर सदा सर्व काळ भक्तीच ओसंडत होती. ते ज्ञानी नव्हते काय? तुकाराम महाराजांनी काय उपनिषद वगैरे वाचलेली नव्हती पण उपनिषदांमध्ये जे सांगितलंय तेच त्यांच्या अहंकातून प्रतीत होतं हे लक्षात घ्या. त्याचं कारण असं आहे की तो जो अनुभव आहे ना तो शब्दातीत आहे. मग तो ज्ञानी माणसाने ज्ञानाने मिळव, भक्ती मार्गाने भक्तीने मिळू दे, कर्म मार्गी माणूस कर्माने मिळवू दे किंवा ध्यान मार्गी माणूस ध्यान धारणेतून मिळवू दे, अनुभव एकच आहे. आणि म्हणून यांना उपनिषद आणि वेद वाचायची गरज नाही पडली. त्यांना जे भक्ती मार्गाने ज्ञान झालं तेच ज्ञान त्यांनी सांगितलं की जे सत्य होतं. सत्य एकच आहे जगामध्ये. ते सत्याची यांना साक्षात्कार झाला, ते सत्य त्यांनी अभंगातून मांडलं आणि म्हणून कैक वेळेला त्यांच्या अभंगातून उपनिषदांचेच दाखले दिले जातात. आणि आपल्याला वाटतं बापरे हे म्हणजे उपनिषद वगैरे एकदम तयार होता का गडी? नाही, त्यांना काही जरूर नाही वाटली. कारण असं आहे की ज्ञान भक्तीने गेलात तर ज्ञान मिळणार आहे आणि ज्ञानाने गेलात की भक्ती निर्माण होणार आहे. फक्त एवढंच आहे की कायम जागरूक असणं खूप महत्वाचं आहे कि मला अहंकार होता का नाही. तो जर का ज्ञानाचा अहंकार झाला तर मात्र पुढची पायरी तुमची थांबली. आणि म्हणून कितीही ज्ञान जरी मिळालं तरी शेवटची जी दुगदुगी राहते ना ती जर घालवायची असेल तर ती पूर्णपणे त्याला शरणागत झाल्याशिवाय. एकनाथ महाराज सांगितलं किंचित राहिली पुणं पुणं शांत केली जनार्दने. सगळं मिळालं मला, कुठला कुठला विंचू चावला होता, काम क्रोध लोभ सगळे विंचू चावलेले होते, त्याचा उतारा झाला, सगळं झालं, त्याचं ज्ञान मिळालं मला, तरी देखील किंचित राहिली पुणं पुणं शांत केली जनार्दने. त्याला जेव्हा साष्टांग लोटांगण घातलं त्यावेळेला माझं मला मोक्ष मिळाला, तिथपर्यंत नाही मला मिळाला. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात की आपुली अंगे तोही थोडी माया जाळ ऐसे नाही बळ कोणापाशी, मुक्त झालो ऐसे बोलो जाय मुखे. तो म्हणतो की विज्ञानाने मुक्त होईल असं जर कोणी बोलला तुका म्हणे दुःखे बांधला जातो, तो अजूनच दुःखात बांधला जातो. मग अशी भक्ती करायची कशी? हा पण परत मुख्य मुद्दा असतोच ना की ही भक्ती करायची कशी माणसाने?
तर मग आम्हाला माऊली सांगते की तुमची सगळी अस्तित्व त्याला अर्पण करा, सगळी अस्तित्व आणि भक्ती करायची, सगळी अस्तित्व त्याच्या चरणावर अर्पण करा आणि त्याच्यामध्ये एकरूप व्हा. तुमची जी जी म्हणून अस्तित्व असते ती सगळी अस्तित्व त्याला अर्पण करा आणि मग तुम्ही एकरूप व्हा. त्या एकरूपतेमध्ये खरं ज्ञान आहे आणि खरी भक्ती आहे. तुम्ही नाहीच, माझी जी जी म्हणून अस्तित्व आहे ती त्याला अर्पण केली आणि मी माझा राहिलोच नाहीये, ही जेव्हा स्थिती येईल त्यावेळेला ती खरी अनन्य भक्ती होईल. माऊली म्हणतात तया अहंवाच्या चित्त अंग देवनिया शरण रिग महोदेका गांग रिघाले जैसे. तया अहंवाच्या चित्त अंग, जे जी म्हणून माझी अस्तित्व आहे, जे जे म्हणून माझे कोश आहे, या सगळ्या कोशांतून जे जे काही माझी कार्य होत आहेत ती सगळीच्या सगळी त्याला अर्पण करा आणि माझं अस्तित्वच नाही राहिलेलं काही, त्यावेळेला ती एकरूपता येते. आणि म्हणून दृष्टांत देतात महोदेका गांग रिघाले जैसे. अहो गंगा नदी निघाल्यानंतर समुद्राला मिळाल्यानंतर ती वेगळी काढता येते काय? तीच समुद्र बनते. तसंच तुमची सगळी अस्तित्व तुम्ही देऊन टाका त्याला आणि त्याच्यातच एकरूप व्हा, तर तो जो सच्चिदानंद आहे ना तो तुम्हीच उपभोग करा, कारण तुम्ही सच्चिदानंद स्वरूप होऊन जाता, तुमची अस्तित्वच नाहीये. नदी एकदा सागराला मिळाल्यानंतर ती सागर होऊन जाते. सागराच्या संगे नदी बिघडली, नदी बिघडली सागराची झाली. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाल आपण म्हटलंय. त्या पद्धतीची भक्ती आणि ही अनन्य साधारण भक्ती जर केली तर तो परमेश्वर तुमच्यावर कृपा करतो. अनन्य भक्ती पाहिजे, अन्य दुसरं नाहीच. या चराचर जे जे काही म्हणून आहे ते फक्त एकच तत्व आहे, ते परतत्व आहे. माझ्याकडे जी अस्तित्व आहे, माझी जी जी म्हणून अस्तित्व आहे, त्या सगळ्यामध्ये तेच ब्रह्मतत्व उन्नांत आहे ही सतत भावना घेऊन त्याला शरण जाणं म्हणजे अनन्य भक्ती करणं आहे. आणि अशी अनन्य भक्ती जर का झाली तर मग तो तुम्हीच सच्चिदानंद स्वरूप होता ना. अहम ब्रह्मास्मि हा जो ऋषींना आलेला अनुभव आहे तो तुम्हीच होता, कारण ते स्वरूपच म्हणजे सच्चित आनंद आहे ना. ते सत आहे, ते चित्त आहे आणि ते आनंद स्वरूप आहे. सत आहे, निरंतर आहे, शाश्वत आहे, चित्त आहे, जाणीवपूर्वक आहे आणि आनंद स्वरूप आहे. म्हणजे थोडक्यात माझं अस्तित्व कसं असलं पाहिजे तर निरंतर आनंदाचे जाणीव असणं म्हणजे सच्चिदानंद स्वरूप होणं. निरंतर आम्हाला आमच्या आनंदाची जाणीव होत नाही. जरा कुठे काही कुणी आम्हाला अपमान केला की आमचं खळून उठत, कसला आनंद आला, यात आनंद आहे का? षड्रिपूंमध्ये आनंद आहे का? मग मी सच्चिदानंद स्वरूप केव्हा होईल? ज्या वेळेला मी सत असेन, ज्या वेळेला मी चित्त असेन आणि ज्या वेळेला मी आनंद असेन त्यावेळेला मी सच्चिदानंद स्वरूप होईल. म्हणजे ज्या वेळेला मी शाश्वत रूपाने जाणीवपूर्वक आनंदाचा उपभोक्ता होईल त्यावेळेला मी सच्चिदानंद स्वरूप होईल, असा त्याचा अर्थ आहे. सच्चिदानंद स्वरूप होणं म्हणजे काय तर हे आहे. अहो जिथपर्यंत आम्ही आमची सगळी अस्तित्व त्याला देऊन त्याच्यात एकरूप होत नाही तिथपर्यंत आम्ही दुःखाला कारणीभूत होतो. एकदा का त्याच्यात एकरूप झालो, माझी अस्तित्व सगळी निघून गेली की तो आनंदाचा सागर आहे ना, मग मी पण तोच बनतो ना. तिथे दुःखाला तारा भागवते, दुःख नाहीच आहे तिथे कुठे काही, कारण मीच आनंदमय झालेलो आहे. दुःख येतो म्हणे, दुःख केव्हा येईल? जेव्हा मी त्याच्यापासून वेगळा ही भावना निर्माण करेन. मिठाचा खडा असतो तर मीठ जर बाजूला असतं ना, जिथपर्यंत ते म्हणतं ना मी मीठ आहे मी मीठ आहे, तिथपर्यंत एवढे हाल होतात त्याचे. सांगतो त्याला आपण कुटतो काय, त्याला भाजीत काय घालतो, त्याच्यावर वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया काय करतो. आणि तेच मीठ जेव्हा सागराला जाऊन मिळतं, एकरूप होऊन जातं, कोणाची शामत आहे त्या सागराला बाहेर पडून कुटायची? एकरूप झालं होतं. माऊलीने हाच दृष्टांत दिला त्यांच्या एका रुटीमध्ये, सोडोनी मिठपणाचा लोभू मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, देवी अवम अहम देवनी मी शंभू शांभवी झालो. काय सुंदर दृष्टांत आहे. सोडोनी मिठपणाचा लोभू, मिठाने जेव्हा मिठपणाचा लोभ सोडला, मी मीठ आहे मी मीठ आहे हा जेव्हा त्यांनी अट्टा सोडला, सोडोनी मिठपणाचा लोभू मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, त्याने जेव्हा सिंधुत्वाला अर्पण केलं स्वतःचं अस्तित्व आणि तो स्वतः सागर बनला, तो सगळ्या दुःखातून बाहेर गेला. कोणाची शांत करायला? त्याचप्रमाणे देवी अहम देवनी मी शंभू शांभवी झालो. मी माझा अहमच त्याला, कारण शेवटचा अडथळा आहे होतो. अहम हा शेवटचा अडथळा आहे, लक्षात घ्या. देवी अहम देवनी मी शंभू
शांभवी झालो. मी स्वतः शंभू म्हणतोय, मला करायचंच काही नाही, मला काय करायचं तर माझा अहम देऊन टाकायचा आहे. फार कठीण आहे बोलायला, एक वाक्य खूप सुंदर आहे, अहम दिला की एकदम सुखातच माणूस आहे. चला आजपासून आपण अहम देऊन टाकू. जन्मोन्जन्मीचं हे फळ असे तेव्हा कुठे ज्ञानदेवांसारखे अवतारी पुरुष जन्माला येतात, त्याच्या आधीच्या अनंत जन्माची त्यांची साधना त्यांच्या पाठीशी असते. आम्ही तर अजून संसाराचाच गुरफटलोय आणि तडफडतोय, त्या डबक्यात अजून आम्ही तसेच डुबतोय. थोडेसे जरा जास्त आहे, कारण की जरा देवळात आलोय म्हणून थोडीशी तरी जाणीव आहे मला की आम्हाला दुःख आहे बाहेर, जरा इथे शांत वाटेल. एक एक पाऊल तरी आपण पुढे आलोय असं म्हणायला हरकत नाही आपल्याला, कळलं की. त्यामुळे मिठाचा अतिशय सुंदर दृष्टांत दिलाय, अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही अनन्य भक्ती करता त्यावेळेला तुम्ही तुमची सगळी अस्तित्व घालवून टाकता आणि मग तुम्ही त्या आनंदाचे दोहित कायम भरत असता. आणि अशी अनन्य भक्ती साधल्यानंतर शेवटच्या चरणात ते काय सांगतायत, दास म्हणे प्रभू भक्ता लागी ठेवी कृपेचे वाली. शेवटच्या चरणात समर्थ हेच सांगतायत, तो सांगतोय की अरे अशी अनन्य भक्ती केली ना की तो तुम्ही कृपेला पात्र होणारच आहात. ठामपणे सांगता येत ते, पण अशी अनन्य भक्ती करायला पाहिजे तर तो कृपेला पात्र होईल. अहो अशी अनन्य भक्ती केल्यानंतर किंबहुना तोच आज सुचलाय, तुमची वाट बघतोय, तुमच्या प्रेमाचा तो भुकेलाय, तुमच्या भक्तीचा तो भुकेलाय, तो आज सुचलेला आहे तुमच्यावर कृपा करायला. पण आम्ही नतद्रष्ट असो की तो तयार आहे आणि आम्ही घ्यायला तयार नाहीये अशी परिस्थिती येते. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा असतो, तो असुसल्याने म्हणून तर एवढी 28 युग तो तिथे उभा आहे आणि दर आषाढी कार्तिकीला केवढ्या आनंदाच्या ह्याच्यात तो भक्तांना भेटण्यासाठी आतुर झालेला असतो. दास म्हणे प्रभू भक्ता लागी ठेवी कृपेचे वाली, किती सुंदर आहे. अहो तुम्ही एकदा का त्याच्यात एकरूप झाला, एकदा का अनन्य भक्ती केली की तुम्हाला काही करायचंच नाहीये, तोच तुमच्यावर कृपा करणार आहे. तुम्ही त्याला मागू पण नका की माझ्यावर कृपा कर वगैरे, तो आपणहून करणार आहे तुमच्यावर कृपा. परंतु याच्यासाठी भक्ती पाहिजे आणि म्हणून हे भक्तीचं महात्म्य जे आहे, हे भक्तीचं महात्म्य आमच्या सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. रामानंद स्वामींनी पण तेच सांगितलंय. रामानंद स्वामी म्हणतात, न तपोभी न वेदैश्च न ज्ञानेनापि कर्मणा हरिर् हि साध्यते भक्त्या प्रमाणं तत्र गोपिका. अहो तुम्हाला जर का भगवंत पाहिजे असेल तर तो फक्त भक्तीने मिळेल. न तपोभी न वेदैश्च, तपानी नाही, वेदानी नाही, ज्ञानानी नाही, कर्मकांडानी नाही, हरिर् हि साध्यते भक्त्या. भक्तीने फक्त तुम्हाला हरी प्राप्त होईल. आणि त्यासाठी प्रमाण काय देतात, प्रमाणं तत्र गोपिका. गोपिकांचं कसं आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी त्यांना फक्त आणि फक्त त्यांचा कृष्ण दिसत होता. त्यांच्या हृदय मंदिरामध्ये फक्त आणि फक्त कृष्णाची मूर्ती सदा सर्व काळ होती. सतत त्याचं चिंतन, सतत त्याचंच मनन त्यांच्या ह्याच्यात चाललेलं होतं. आणि म्हणून तर आपण बघतो की 24 तास त्या सच्चिदानंदाच्या डोहात डुंबताना आपण गोपींना बघतो. त्याचं कारणच असं आहे की त्यांची सगळी अस्तित्व अशी राहिलेलीच नव्हती. आणि म्हणून तर कृष्ण जेव्हा गोकुळातून द्वारकेला निघून गेला यांना काही फरक नाही पडला, कारण ह्यांच्या हृदय मंदिरामध्ये कृष्ण होताच, त्यांना फरकच नाही पडला, तो वियोग झालाच नाही त्यांचा. भक्ती मार्गाचे जे आद्य पुरस्कर्ते नारद मुनी, त्यांनी आपल्या नारद भक्ती सूत्रात सुद्धा भक्तीची व्याख्या फार सुंदर सांगितली. नारदातु तदर्पिता अखिल आचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलता इति, की माझी सगळी आचार विचार सगळे त्याला अर्पण करायचे आणि त्याच्या विस्मरणाच्या एका क्षणात सुद्धा प्रचंड विराहाचं दुःख सहन करायचं, ह्याला भक्ती म्हणतात. आणि याच्यासाठी तेही कुठला दाखला देतात, यथा व्रजगोपिकाना, या व्रजगोपिकांचाच दाखला तेही देतात. आणि ह्या गोपी दुसरं तिसरं काय नव्हतं, कृष्णाचेच होते, एकरूप झालेले होते कृष्णाशी. आणि म्हणून तर उद्धवासारख्या ज्ञानमार्गी लोकाला माणसाला सुद्धा त्यांनी अतिशय सुंदर रीतीने भक्तीचं महात्म्य सांगितलं की अरे उद्धवा, जिथे वियोग असतो ना तिथे योग साधन आहे. आमच्या इथे वियोगच नाही रे, आमच्या इथे कसली योग साधनं सांगतोस तू, आमचा वियोग नाहीच आहे, आम्ही सदा सर्व काळ कृष्णमयच आहोत, त्यामुळे आम्हाला काहीच जरूर नाही रे ती. भक्ती हेच आमची साधना आहे आणि भक्ती हेच आमचं साध्य आहे. ह्या पद्धतीने जेव्हा तुम्ही करता भक्ती करता त्यावेळेला तुमचा अहंकार जातो, आणि जेव्हा अहंकार जातो तेव्हा मात्र तुम्हाला खरं आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होत असते.
हा अहंकार घालवायचा सर्वात सोपा आणि सर्वात सुंदर कुठला जो मार्ग असेल तर तो म्हणजे भक्ती आहे. आणि भक्तीचा पाया हा त्या भगवंताशी एकरूप होण्याचा आहे. कशाने हा अहंकार निर्माण होतो? हे लोक म्हणतात की अहंकार निर्माण होतो कशाने होतो निर्माण? फार सुंदर सांगितलंय काय याच्यामध्ये, कुलम वित्तम श्रुतम रूपम शौर्यम दानम तपस्ततः प्राधान्येन मनुष्याना सप्तैते मदहेतवा. सात कारणामुळे हा अहंकार निर्माण होतो असं सिद्धांत दर्पणामध्ये सांगितलंय. मालवीयकृत सिद्धांत दर्पणामध्ये अतिशय सुंदर सांगितलंय, कुलम वित्तम श्रुतम रूपम शौर्यम दानम तपस्ततः. आता ही जी सात कारण आहेत, कुलम वित्त, कुलम वित्तम श्रुतम ज्ञान रूपम शौर्य दान आणि तप, या सात कारणामुळे जर का अहंकार येत असेल तर मी सात कारण सोडून देते का? नाश करून टाकायला कसं नाश करणार? कुळाचा नाश करू शकता? ज्या कुळात तुम्ही जन्माला त्याचा नाश करू शकता का? नाही. मग काय करायचं? हे तर आहेतच, मग जाणार कसं? तर असं असतं की तुमच्या तुमच्या प्रारब्धाप्रमाणे तुम्हाला जे जे काही मिळालं आहे ते तसंच ठेवा. फक्त ते सजगतेने उपभोगा, त्याची मस्ती येऊ देऊ नका. नाही तुम्ही चांगल्या कुळात जन्माला आलो त्याचीच मस्ती आली, कारण त्या कुळाला साधेस वर्तन आहे का तुझं? तुझी सजगता कशी असली पाहिजे की मला माझ्या पूर्व सुकृतामुळे या कुळात जन्माला मी आलेलो आहे, तर त्या कुळाला साधेस माझं वर्तन असलं तर मला अहंकार येण्याचा प्रश्नच नाही. ही सात कारणं आहेत कोणासाठी? संतांसाठी नाही, आमच्यासाठी. संत लोकांना याचं काही नव्हतंच. आमचे नाथ बाबा खूप श्रीमंत होते की एकनाथ महाराज एवढे श्रीमंत होते, गाव जेवण घालायचे ते, पण म्हणून काय त्यांना वित्ताचा काय हे झाला होता काय? असं नाहीये. कारण काय? की जागरूक होते ते. जीवनामध्ये जागरूक जर असाल तर तुमच्या समोर काय घडलंय? तुमच्या प्रारब्धाने आलंय, तुम्ही पूर्वी जे काही कर्म केलं त्याप्रमाणे आलेलं आहे. तुकाराम महाराज गरीब होते पण त्यांना काही अडथळा आला का? आम्हाला येतो या सात कारणांमुळे. कुळाचा अहंकार, वित्ताचा अहंकार, ज्ञानाचा अहंकार, शौर्याचा अहंकार, दानाचा अहंकार, तपाचा अहंकार, सगळ्याचे अहंकार असतात आमच्याकडे. सामान्यांना हे अहंकार आहे, ह्याच्यातून निर्माण होतात अहंकार. कुळाचा अहंकार, मी चांगल्या कुळात जन्माला आलो तर त्याच चांगल्या कुळाला जे साजेस आहे तसं मी जर कर्म केलं सजगतेने जागरूक राहून जर केलं तर मी आध्यात्मिक मार्गातच पुढे जाणार आहे. किंबहुना चांगल्या कुळात जन्माला आलोय मी तर त्याचा फायदा करून घेणं तसं होत नाही. आमचा एक इंजिनियर मित्र होता, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, खूप ज्ञानी, खूप हुशार, आणि म्युन्सिपॅलिटीमध्ये सुद्धा त्याला खूप चांगलं हे होत, मानसन्मान होता सगळं होत. त्याचं पोट एकदम वारकरी संप्रदायात, वारकरी संप्रदाय, वारकरी कसे करतात ना, आषाढी कार्तिकी, आषाढी कार्तिकी, तसं हे आपलं मार्च ऑक्टोबर, मार्च ऑक्टोबर चालू एस एस सीच्या परीक्षा. आता या इंजिनियरनी विचार केला की आपलं कार्ट काही सुधारणार नाहीये, जाऊ द्या आपल्या ओळखीने याला कोणतरी लावून त्याने लावून टाकलं, तिथे खडी फोडायला लावलं आपल्या रेल्वे रुळात, तिथे रेल्वे गुरुळ ओढतोय खडी फोडतोय, तिथे पण याच तसंच माझा बाप येवाय, माझा बाप केव्हा माझ्या ऐकलं ऐकलं शेवट सगळ्यांनी झाले तुझा बाप म्हणू दे, तू काय सांग मला पहिले कशासाठी कुळाचा? अरे तुझा बाप तर एवढा हुशार होता, तू सुदैव आहे तुझं, ते तुला तुझे असे वडील मिळाले.